नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीज मध्ये। गौरी गणपती साठी प्रत्येकाकडे नवनवीन पदार्थ बनतात। आज आपण त्यातलाच एक पदार्थ बघणार आहोत जो विदर्भात ज्वारीचे आंबील या नावाने प्रसिद्ध आहे। मुख्यत्वे हा पदार्थ गौरी गणपतीमध्ये गौरीचा प्रसाद म्हणून केला जातो। चला तर मग बघूया ही आंबील कशी करतात ते। आंबील बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी ज्वारी। ही एक वाटी ज्वारी मी व्यवस्थित धुवून घेतली आहे आणि पाणी घालून त्यात रात्रभर भिजत ठेवली होती। ही भिजलेली ज्वारी दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाण्यातनं काढून घेतली आहे आणि एका चाळणीवर त्याला 2 ते 3 तास रूममध्येच पंख्याखाली वाळत घातलेलं आहे। दोन तीन तासानंतर आपली ही ज्वारी अशी दिसेल। ही ज्वारी आपल्याला मिक्सरमधनं जाडसर बारीक करून घ्यायची आहे। हा ज्वारीचा रवा आपल्याला आता चाळणीतनं व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून जो कोंडा असेल तो वर राहील आणि आपल्याला जो जाडसर रवा लागणार आहे तो खाली तयार होईल। हा आपला ज्वारीचा रवा तयार आहे। आता एका बाउलमध्ये याच रव्याचे मेजरमेंट कपने मी 1.5 कप रवा घेते आहे। त्यामध्ये 1.5 कप आंबट ताक घेतलेला आहे। ताक हे आंबटच असलं पाहिजे। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही यात भिजत न घालता आंबील करायला घेतल्यानंतर वरून सुद्धा याच प्रमाणात दही घालू शकता। 2 तासानंतर आपल्या ज्वारीचा रवा ताकात भिजलेला असा दिसेल। आता आपण याची आंबील करायला घेऊया। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घेते आहे। हे साजूक तूप आहे। त्यामध्ये ओल्या नारळाचे किंवा सुक्या नारळाचे काप घालायचे आहेत। थोडे काजू, बदामाचे काप आणि बेदाणे हे घालून आपल्याला त्याला गुलाबी रंगावर परतवायचं आहे। यामध्ये आता ताकात भिजलेला ज्वारीचा रवा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याला आपल्याला 1.5 कप गरम पाणी घालायचं आहे। पहिले मी 1 कप पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घेते आहे। आता उरलेलं 1/2 कप गरम पाणी मी यात घालते आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून शिजू द्यायचे आहे। यात आता घालते आहे 1 टीस्पून सुंठ पावडर आणि 1/2 टीस्पून मिरं। या आंबीलला जी चव येते ती दही, सुंठ आणि मिऱ्यांचीच असते, त्यामुळे सुंठ पावडर आणि मिरं हे प्रमाणातच घातलं पाहिजे। आता यावर झाकण ठेवून याला आपण 10 ते 15 मिनटं रवा शिजू द्यायचा आहे। 10-15 मिनटं झाली आहेत आणि आपली आंबील व्यवस्थित शिजत आलेली आहेत। आता यात मी घालते आहे 1/2 कप साखर आणि 1/2 कप गूळ। जर तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण डबल करू शकता, किंवा फक्त साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाणही डबल करू शकता। आंबील करण्याची पद्धत विदर्भातही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे। आज मी सांगते आहे त्या पद्धतीची आंबील तर एक होतेच, त्याचप्रमाणे
साखर गूळ न घालता वरून दूध आणि साखर घालून सुद्धा हा नैवेद्य दाखवला जातो, तर कुठल्या भागामध्ये गुळणी म्हणजेच गुळाचं पाणी हे वरून आंबीलवर वाढून हा नैवेद्य दाखवला जातो। पण आज मी जी सांगते आहे ती चवीला अगदी भन्नाट लागते, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता आपली ही शिजलेली आहे आंबील, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप आणखीन घालते आहे। व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि ही आपली गौराईची आवडती आंबील नैवेद्यासाठी तयार आहे। नक्की करून बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी त्याचे अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।